ठीक आहे सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालेलं आहे टाईम पिरियड झालेलं आहे फ्रिक्वेन्सी झालेलं आहे हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत स ते सगळे नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे आणि ते पाठच असायला पाहिजेत नेक्स्ट जाऊया सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स खूप सोपा आहे बघा सेंट्रिपिटल फोर्ससाठी आपण सिंबॉल घ्या एफ आणि पायापाशी सी पी सेंट्रिपिटल कोणता पण पार्टिकल असू दे जो सर्क्युलर मोशन करायला आहे त्या पार्टिकलवरती टुवर्ड्स द सेंटर डायरेक्शनमध्ये इनवर्ड डायरेक्शनमध्ये आतल्या बाजूला एक फोर्स काम करतो असतो आहे त्या पार्टिकलला आतमध्ये ओढलो जातो आहे आणि तो फोर्स असतो आहे सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन कोणती पण असू दे तिच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स हा असतोच ठीक आहे द इनवर्ड फोर्स ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलँग रेडियस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स पार्टिकल कोणता पण असू दे किंवा सर्क्युलर मोशन कोणती पण असू दे सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय ती सर्क्युलर मोशन पूर्ण होतच नाही बघूया मग आपल्याला माहिती आहे अकरावीमध्ये आपल्याला झालेलं आहे किंवा आपण काल परवा जेव्हा ह्या चॅप्टरचे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण बघितले की ॲक्सिलरेशन स पार्टिकलकडे कोण असते ॲक्सेलरेशन ते ॲक्सेलरेशन असते इनवर्ट डायरेक्शनमध्ये हे ॲक्सेलरेशन सर्क्युलर मोशनसाठी असं असेल वी ओमेगा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वी स्क्वेअर अपॉन आर हे जे ॲक्सेलरेशन आहे ए इज इक्वल टू वी अपॉन टी ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेल अपॉन अपॉइंट हे लिनियर मोशनसाठी झालं ते इथं नको आहे आपल्याला आपल्याला पाहिजे सर्क्युलर मोशनमधलं ॲक्सलरेशन मग सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन कुठे असतं इथे असतं हे 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 ठीक आहे जनरली आपल्याला फोर्स ऑफ फॉर्म्युला काय असतो आहे फोर्स इज इक्वल टू मास इन टू एफ इज इक्वल टू एम इन टू ए हे जे तर आहे ए ह्या एच्या जागी आपण रिप्लेस करू शकतो हे ए इज इक्वल टू वी ओमेगा सो एच्या जागी आपण लिहिलं वी ओमेगा तर फॉर्म्युला दिसेल फोर्स इज इक्वल टू एम इन टू वी ओमेगा म्हणजे हा ऑर्म्युला दिसेल एच्या जागी आपण जर हे लिहिलं आर ओमेगा स्क्वेअर एच्या जागी आपण जर आर ओमेगा स्क्वेअर इथं भरलं तर असं दिसेल एम आर ओमेगा स्क्वेअर एच्या जागी जर आपण हे भरलं वी स्क्वेअर अपॉन आर तर हा फॉर्म्युला असं दिसेल एम वी स्क्वेअर अपॉन आर सो हा होईल फोर्स हा फोर्स कोणता हा लिनियर मोशनसाठी मग हा जो तयार झाला हा फोर्स कोणता हा झाला सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशनसाठी सो सर्क्युलर मोशनमध्ये फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स ॲक्च्युली फक्त सेंट्रिपिटल फोर्स नाही दोन असतात एक असते सेंट्रिपिटल फोर्स आणि पुढचा आहे सेंट्रिफ्युगल फोर्स असे दोन फोर्स आहेत सो आपण पहिला बघायला सेंट्रिपिटल फोर्स मग सेंट्रिपिटल फोर्सच्या आता आपल्याकडे तीन फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल फोर्स पायापाशी सी पी असेल तो म्हणजे सेंट्रिपिटल एम वी ओमेगा एम आर ओमेगा स्क्वेअर एम वी स्क्वेअर अपॉन आर ज्या आरती फोर्स आहे त्याआ एस आय युनिट असेल न्यूटन ठीक आहे आता एस आय जर न्यूटन असेल तर सीजीएस काय असेल डाइन ठीक आहे म्हणजे रेग्युलर फोर्सच आहे तो न्यूटन आणखी डायन एस आय आणखी सी जी एस okay. ओके ह्या फोर्सचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या फोर्सचे काय आहेत इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य आहेत ओके काय काय आहेत ती वैशिष्ट्य ओके ती पण इम्पॉर्टंट आहेत बघा एक सेंट्रिपिटल फोर्स इज रियल फोर्स फोर्सचे दोन फोर प्रकार असतात एक असते रिअल फोर्स आणि एक असते सीडो फोर्स सीडो म्हणजे इमॅजिनरी फोर्स त्यातला हा सेंट्रिपिटल फोर्स आहे रियल फोर्स आहे आणि सिडो फोर्स रिअल फोर्स हे सगळे आपण आकारावीत झालेले आहेत ठीक आहे दुसरं की हा जो सेंट्रिपटल फोर्स आहे हा नेसेसरी फोर्स आहे फॉर सर्क्युलर मोशन कोणती पण सर्क्युलर मोशन जर करायची असेल तर हा फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे हा फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन होतच नाही म्हणून तो नेसेसरी फोर्स आहे वर्गडन झिरो असतं आता वर्गडन झिरो असतं म्हणजे काय की बघा की समजा इथे एक वस्तू आहे ह्या वस्तूवरती समजा मी फोर्स दिला ह्या वस्तूला मी समजा असं ढकललं मी जर ह्या वस्तूवरती फोर्स दिला तर ही वस्तू इथून इकडे सरकेल त्या वस्तूचं इथून इकडं काय होईल डिस्प्लेसमेंट होईल म्हणजे इथं वर्गडन होणार फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्स दिल्यानंतर डिस्प्लेसमेंट होणं हे एक स्वाभाविक गोष्ट आहे फिक्स आहे कोणत्या पण वस्तूवरती फोर्स दिला की काय होणार त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होणार आणि जर डिस्प्लेसमेंट झालं तर फोर्स डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंटमध्ये तिथं काहीतरी वर्गडन होणार पण सर्क्युलर मोशन करत असलेला हा पार्टिकल ह्याच्यावरती असलेला इन्वर्ट डायरेक्शनमध्ये हा सेंट्रिपिटल फोर्स असं जरी असलं तरी हा फोर्स इथून इकडं आतमध्ये सरकत नाही सरकत नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आहे झिरो आणि डिस्प्लेसमेंट झिरो आहे म्हणून वर्गडन होणार नाही वर्गडन किती होणार झिरो होणार सो इथं जरी फोर्स असला तरी इथं वर्कडन किती आहे झिरो आहे नेक्स्ट कॅरेक्टर काय डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स ओके ते तर सोप आहे जर पार्टिक्युले तर असेल तर सेंट्रिपिटल से फोर्स असणार आहे इन्वर्ट डायरेक्शनमध्ये पार्टिकल जर इथं असेल तर सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन असेल अशी इन्व्हर्ट डायरेक्शन पार्टिकल जर इथं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असेल इकडे इनवर्ट डायरेक्शन सो पार्टिकल जिथं जिथं असेल सरकम्फरन्सवरती तिथून तिथून इनवर्ट डायरेक्शनमध्ये त्याच्यावरती कोण असेल सेंट्रिपिटल फोर्स असेल सो प्रत्येक वेळी फोर्सची डायरेक्शन काय होत जाणार आहे चेंज होत जाणार आहे एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स तुमच्या नेहमीचे ओळखीचे असे एक्झाम्पल्स आहेत ओके इलेक्ट्रॉन माहिती आहे आपल्या सगळ्यांना कुठे असते तो ॲटमच्या आतमध्ये जर हा मी म्हटलं की हा एक ॲटम आहे हा न्यूक्लियस न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव चार्ज हा इलेक्ट्रॉन जो शेवटच्या ऑर्बिटमध्ये आहे हा इलेक्ट्रॉन त्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय करतोय गोल फिरतो आहे म्हणजे सर्क्युलर मोशन करतो आहे आता इथं सर्क्युलर मोशन करत असताना ह्या इलेक्ट्रॉनवरती इनवर्ट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स असणार आहे मग आपण म्हटलं तसं सेंट्रिपिटल फोर्स पण ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच आपल्याला माहिती असलेला कोण आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हमधला अट्रॅक्शन फोर्स पॉझिटिव्ह निगेटिवमध्ये ॲट्रॅक्शन बसणं ना ह्याला आतमध्ये ओढलं जात असताना ना पॉझिटिव्ह न्यूक्लियस ह्या निगेटिव्ह चार्जला आतमध्ये ओढणार सो ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हमधला अट्रॅक्शन फोर्स पॉझिटिव निगेटिव्हमधला अट्रॅक्शन फोर्स हे एक एक्झाम्पल झालं सेकंड एक्झाम्पल बघा आपल्याला माहित आहे अर्थ सन ठीक आहे किंवा तुम्ही उलट घेऊ शकताय ह्याला है, म्हणू शकताय मून आणि इकडे म्हणू शकता अर्थ मून आणि अर्थ घेऊ शकताय आपल्याला माहित आहे की चंद्र पृथ्वीभोवती असा गोल फिरतोय मून रिवॉल्विंग अराउंड द अर्थ तुम्हाला काय वाटतंय की हा मून इथं गोल का फिरत बसलाय हे सर्क्युलर ऑरबिट सोडून बाहेर का जात नाही इकडे फिरायला तर आपल्याला माहित आहे की मूनवरती अर्थनं आतल्या बाजूला कोणता दिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे इथं मून सर्क्युलर मोशन करायला आहे आणि इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोण आहे पॉझिटिव्ह मधला अट्रॅक्शन फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स थर्ड एक्झाम्पल एखादा समजा असं कर रोड आहे कर् रोड आहे नाही कर असं घाट असतो आहे घाटामध्ये असा एक रोड असते नाही यू टर्न असतो असा समजा एक कार इथं आहे ही कार समजा इकडं अशी मोशन करायला अशी यू टर्न घ्यायला गोल फिरायला आपण असं कन्सिडर करूया की ही कार सर्क्युलर मोशन करायला ठीक आहे ॲक्च्युली ती टर्न करायला आहे ना पण आपण म्हणूया की सर्क्युलर मोशन करायला कारचे टायर्स आणि रोड ह्यांच्यामध्ये कोण असणार आहे फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल सो so, इथं टायर आणखी रोड ह्यांच्यामध्ये असणार फ्रिक्शनल फोर्स असा आतल्या बाजूला असेल कारण कारला तो इकडे घसरू देणार नाही ना बाहेरच्या बाजूला म्हणजे तो फोर्स आत असेल म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे इथं कोण आहे सेंट्रिपिटल फोर्स चौथं एक्झाम्पल समजा मी एक दोरी आहे दोरीला समजा मी एक दगड अडकवला आहे कि किंवा आपण म्हणूया की एक सिंपल पेंडुलम आहे आता सिंपल पेंडुलम समजा मी इथं दोरीला इथं पकडलं इथं आणि दोरी अशी गोल फिरवायला आहे तर पेंडुलम अशी मोशन करेल तो दगड असा गोल फिरेल म्हणजे तो दगड सर्क्युलर मोशन चालू करेल ह्या दोरीमध्ये काय तयार होणार ताण तयार होईल ती दोरी अशी ताणली जाईल ना ताणली जाणार म्हणजे तिच्यामध्ये काय तयार होणार टेन्शन प्रोड्यूस होईल ताण इन्वर्ट डायरेक्शनमध्ये असलेलं हे टेन्शन म्हणजेच इथं कोण आहे सेंट्रिपिटल फोर्स सो आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या केसेसमध्ये सर्क्युलर मोशन चालू आहे आणि ह्या सगळ्या केसेसमध्ये कोणता ना कोणता तरी फोर्स आतल्या बाजूला आहे इथं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इथं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं आहे फ्रिक्शनल फोर्स इथं आहे टेन्शन फोर्स आणि हे सगळेच म्हणजेच कोण आहेत सेंट्रिपिटल फोर्स ठीक आहे